नमस्कार। सर्वप्रथम माझ्याकडून व समस्त जिजाऊ परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मागील वर्ष आपल्या सर्वांना खूप काही शिकवून गेलं। कोरोना काळ असो किंवा कोकणवासियांवर ओढावलेलं पुराचं संकट असो, कितीही संकटे ओढावली तरी आयुष्याची जगण्याची नवी उमेद देण्याचं काम जिजाऊ संस्थेने आजवर केले आहे। येणारं वर्ष सरतानाही कोरोना परत येतोय। येता काळ ही मागच्यापेक्षा खूप कठीण असू शकतो, त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी येणाऱ्या प्रत्येक काळात जिजाऊ संस्था सदैव तुमच्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे उभी असते। येणारे नवीन वर्ष आपणा सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे व उत्तम आरोग्याचे जाओ। 2022 या नवीन वर्षानिमित्त आपण सर्वांनी एकजूट होऊन एक नवीन संकल्प करूया। भ्रष्टाचार विरोधी देश घडवून गोरगरिबांना त्यांचे हक्क मिळवून देऊया। महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला रोजगार उपलब्ध करून देऊन प्रत्येक महिलेला सक्षम बनवूया। शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देऊया। प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक विचार घडवून त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करूया। या नव्या वर्षी प्रत्येकाचे काही ना काही संकल्प, इच्छा, आकांक्षा मनात असतीलच, त्यांना पूर्ण करण्यासाठी आपण एकजूट होऊया। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।